थोडं रिसर्च करायला पाहिजे बऱ्याच स्पर्धा दहीहंडीच्या घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर त्यांना जर चांगलं खेळत असतील किंवा चांगले खेळाडू त्याच्यामधून निर्माण होत असतील किंवा त्याच्यामध्ये भविष्यामध्ये कुठंतरी काहीतरी त्या त्याच्या फायदा होत असेल तर त्यानंतर ब भविष्यामध्ये सरकारने पाच टक्के आरक्षण देण्याचा विचार करायला पाहिजे होता एवढ्या फास्ट प जो निर्णय घेतला आहे तो मला तरी कदाचित या ठिकाणी मान्य पण खेळाचा दर्जा भेटतो आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सराव कराय करण्यासाठी कॉलेजतर्फे सुट्टी भेटण्यासाठी या बऱ्याचशा अशा तरतुद त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठेतरी हा खेळ पुढं वाढूही शकतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे लोकं त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांना तो कुठेतरी फायदा होऊ शकतो असं मला वाटतं हा निर्णय मला योग्य असा वाटतो आहे कारण की समाला कुठेतरी स्पोर्ट्समनशिप मिळती म्हणजे खेळात रूपांतर होते याचा आनंद होते आणि ते मुलं खूप जीवावर जीवावर उदार होऊन खेळतात त्यांना काहीतरी भेटलं पाहिजे किंवा त्यांना काहीतरी प्रोत्साहन भेटलं पाहिजे यासाठी काहीतरी व्हावं यासाठी काहीतरी केलं आहे मुख्यमंत्र्यांनी हे मला योग्य वाटतं आहे ते योग्य पद्धतीने आरक्षण दिलं गेलं नाही कारण जे विद्यार्थी बेरोजगार आहे शिकून पण बेरोजगार आहे आणि हे विद्यार्थी जर डायरेक्ट आरक्षणाच्या माध्यम म्हणजे दहीहंडीच्या पथकाच्या माध्यमातून गेले यांचं एज्युकेशन काय आहे यांचं काय आहे याच्यावर थोडं सरकारने अभ्यास करून मग त्यांना आरक्षणाविषयी ठरवलं पाहिजे हे माझ्या आरक्षणावर असं म्हणतो आहे आणि जर सरकारने जो हा निर्णय घेतलाय त्याने नवीन पिढीच्या मनात खेळाच्या मार्फत आपली संस्कृतीचा देखील प्रचार होतोय आणि आरक्षण दिल्याने खेळाच्या म्हणजे खेळाच्या सेक्टरमध्ये जास्त तरुण पिढीचं आकर्षण पण वाढन आणि त्यानेच आपली संस्कृती दहीहंडी वगैरे या गोष्टींचे पण माहिती तरुण पिढीला येईल तर बाकीचे जसे खेळ आहेत खो खो आहेत कबड्डी आहेत क्रिकेट आहेत त्यामध्ये काही नियम आखून दिलेले असतात त्या नियमांमध्ये आपण जर बघितलं तर ते नियम शिस्तपालन खेळ म्हणून ओळखले जातात त्याचप्रकारे आता जो खेळ आप खेळाला मान्यता दिली गेली आहे हंडी ह्यालासुद्धा एक नियम घालून दिले पाहिजे आणि चांगल्या प्रकारे नेमकी म्हणजे एकदम उत्कृष्ट पद्धतीने प्रकारे समोर जाईल ह्या पद्धतीनं आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे